आगवण संघ विकास भरपूर वेळ घेऊ नका एकच पॅनल आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाजवायचं नाही त्या अनुषंगानं टाइमर सेट केला जाईल आता तुम्हाला पंधरा मिनिटात एक इनिंग संपवायची तर संपवायची याची दक्षता घ्या वेळ भरपूर जास्त खर्च होतोय चला वेळ भरपूर खर्च झालेला आहे मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करतो या मॅचला अत्यंत ते महत्वाची लढत इथून जिंकणार तो संघ क्वालिफाय अर्थात आपण पाहू शकाल शेवटच्या दिवशी सुपर एट साठी आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला आपण पाहतोय जगदीश आणि विकास तर एका बाजूला आपण पाहतोय गंडर हर्षल म्हणून गंडर नावाना भरपूर प्रेम या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूला मिळालं तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात हर्षल गंडर आपल्याला पाहायला मिळतात जाऊया मॅचकडे कडे होईल सुरुवात जगदीश आणि विकास टॉप एट संघाचा मात्र टी शर्ट्स आहेत ब्लॅक ट्रॅक कंपलसरी आणि टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे सुपर एटच्या संघाचे टायमर सेट केला जाईल याची दक्षता घ्या पंधरा मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे जे नियम्स आहेत रेग्युलेशन आहेत ते फॉलो करणं अत्यंत गरजेची भूमिका रितिक डिझी रितिक सामन्याला सुरुवात पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहतोय इन टू दि गॅप मध्ये चेंडू अगदी फुलर लेनचा जिथे जगदीश च मन करेल तिथे तो तो फटका खेळू शकत होता आणि अगदी त्याच फटक्याची त्याने निवड केली ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला ढकललाय सुरुवात केलंय चौकारानं जगदीश माहिल्याच बॉल पासून आक्रमण ज्याने मात्र सुरुवातीस पहिल्याच बॉल वरती चौकार शोधलाय पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय हा चेंडू चांगला आलाय जिथे खेळायचं होतं कवर ड्राईव्ह मध्ये परंतु आपण पाहतोय फटका मात्र सजवता आला नाही चेंडू डॉट आलाय दोन चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या चार वरती पुढचा बॉल यावेळी फटका चांगला खेळ आहे जिथे मात्र महेश एक लेजंड खेळाडू ज्यांच्याकडून झालाय चुकी भरपूर कमी वेळा मात्र ह्या गोष्टी बघायला मिळतात झाल्यात आणि ज्या तर त्याच्यासाठी निश्चित स्वरूपात आपण मी विनंती करेल विनोद धोडी विनोद धोडी आपण आमच्या मुख्य प्लीज विनोद देश आपण आमच्या मुख्य व्यासपीठ बसायचंय विनोद धोडी या आपल्या हार्दिक स्वागत असेल ओटो बॉक्स यस थँक्यू तर चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे चार आणि चार चेंडूंचा तीन चेंडूंचा खेळ झालाय तीन चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती आठ आहेत आपण पाहू शकाल जबरदस्त पद्धतीनं मात्र सध्या मॅच चालू आहे एका बाजूला जगदीशची बाट चांगल्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला उत्तर देते आहे परंतु इथून मिसफिल्डच्या अनुषंगानं आगवण संघाला टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली कारण चौकार मात्र पाहायला मिळाला यावेळी आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी अनप्लेएबल चेंडू मात्र अंगावर जाऊन आदळलाय सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट झाले मान ऑफ दी शर्ट ज्याच्यावरती प्रधान आहे विकास माची हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यंदाच कॅलेंडर भरपूर चांगल्या फॉर्मात असलेला संघ आगवण आणि ज्याचं कारण विकास माच्छीची बॅट बोलणं अत्यंत महत्वाची भूमिका असते सिंगल मिळेल या सिंगलच्या साह्यानं दहा डबल डिजिटमध्ये दहा वरती जाऊन पोचतायत आणि दहा दावा या फलकावरती आहेत येणाऱ्या काळात आणखीन शेवटचा बॉल एक षटक जर आपण पाहिलं पहिल्या षटक जी चांगली सुरुवात हर्षलची सातत्याने असते परंतु थोडस मिस्पिल झालं त्या अनुषंगाने डबल डिजिटमध्ये स्कोर आता जाऊन पोहोचलाय सिंगल मिळेल या सिंगलच्या साहाय्यानं षटक क्रमांक एक चा खेळ संपलाय दावा फलकावरती अकरा आहेत घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिझर इथे Thank you. <laughs> चला वेळ जास्त जातोय पणचं देखील दे लक्ष द्यायचं आहे आपण भरपूर वेळ मात्र जाऊ द्यायचं नाही षटक क्रमांक एकचा खेळ संपलाय दाऊसंख्या जर आपण तपासून पाहिलं तर अकरा दावा अकरा दावा दावफलक्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक एकचा खेळ संपलाय आणि गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल एक बुजुर्ग खे खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात सातपाडीमधून भरपूर काही प्रॅक्टिस सत्रामध्ये नसतात परंतु टॅलेंट आणि खऱ्या अर्थानं पण पाहतोय भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेली सेवा ज्याचा अनुभव ज्यांच्या सोमवेत आहे अर्थातच महेश आपल्याला पाहायला मिळतात एक जुने जाणते उत्कृष्ट गोलंदाज पहिलाच बॉल या वेळेचा फटका खेळलाय चांगला जिथे मात्र धर्मेश भाऊ यांचं क्षेत्रक्षण एक उत्कृष्ट क्षेत्रक्षक म्हणून धर्मेश यांनी सातत्याने ती कामगिरी केलेली आहे पार्ट टाइम गोलंदाज देखील आहेत परंतु सध्या गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये त्यांची जागा आपल्याला पाहायला मिळत नाही महेश आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज असतील हर्षल असतील त्यानंतर यावेळीच पण पाहतोय फटका मात्र खेळलाय जिथे मात्र आपण पाहू शकाल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी तो चेंडू आला जिथे मात्र आपण पाहतोय विकास बॅक टू दी कॉम्यवाद <laughs> <ikkafar> संघाचे प्रतिनिधी ईश्वर ईश्वर माची वरती लगेच चेंडू पुरवायचा विनंती करेल सन्मानची राकेश परदेशी संघपाळ यांच्या शुभस्ते सन्मानचिन्ह देतोय सरावडी या संघाला थँक्यू सो मच युसुफ सय्यद सरांना आपण कालच्या दिवसापासून ऐकतोय भरपूर छान पद्धतीनं समालोचन या बॉयसर विभागातून आपण त्यांना ऐकतोय सन्मान चिन्ह आपण घेत असताना स्वीकार करत असताना सरावली संघ जाऊया माझ कडे चेंडू षटकारात मात्र बाद झाला विकास सति जागा घेण्याकरिता गौतम आपल्याला पाहायला मिळतोय हा देखील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौतम कडे देखील आपण पाहिलेला आहे जाऊया माझकडे षटक क्रमांक दोन मध्ये महेश यांना दाखल केले आणि महेश यांना दाखल का केले त्यांनी मात्र त्यांचं उत्तर देखील दिलं मैदानाच्या आतमध्ये विकेट फॅक्टर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची होती जिथे भागीदारी सेट होत चाललेली तिथून मात्र महेश न स्पीड ब्रेकर टाकल्यामध्ये मा वेगाला मात्र कमी करण्यासाठी कन्विन्स केल्या फलंदाजांना सिंगल मिळेल या सिंगलच्या साहाय्याने धावा जाऊन पोहोचतील फलकावरती त्या म्हणजेच थर्टीन तेरा धावा तीन चेंडूंचा खेळ देखील या षटकातला पूर्ण होतोय चांगली गोलंदाजी महेश मी म्हटल्याप्रमाणे एक्सपिरियन्स इज अ बेस्ट बेस्ट टीचर आणि पण पाहू शकाल ते त्यांनी सर्व काही मांडलंय सातत्यानं जेव्हा जेव्हा सातपाडी संघाचे चार गोलंदाज प्रॉपर असतील तेव्हा मात्र सातपाडी संघाचा गवगवा बोलभाला सातत्यपूर्ण आपण पाहिलाय पाहिलंय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये ते देखील चालू आहे जगदीश मागची मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन यावेळी फटका चांगला खेळला जिथे मात्र क्षेत्रक्षण चांगलं राहिलंय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तेरा वरती चेंडूंचा कळे झालाय चार या षटकात फक्त दोन धावा खर्च करतात महेश पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल जिथे मात्र आपण पाहतोय हर्षल यष्ट्यांच्या मागून मात्र आपण पाहतोय चेंडूचा वेध घेतील धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे चौदा या धवसंख्यवरती पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार फुदरलेचा बॉल आणि इथे मात्र इन टू द गॅप ह्या फटक्याला मात्र तोड नाही जगदीशच्या मधून निघालेला अगदी बंदुकीतून गोळी निघते त्या पद्धतीचा स्ट्रोक चौकार थँक यू अठरा धावा धाव फलकावरती आहेत चांगली गोलंदाजी होत असताना मात्र फुलर लेनचा बॉल राहिला आहे जिथे मात्र आपण पाहतोय दिवेजचं क्षेत्रक्षण जबरदस्त राहिला आहे पंचांकडे मात्र मागणी केली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या रिव्ह्यू मात्र इथे चॅलेंज घेतलेला आहे डायरेक्ट हिट लागलाय असं दिवेजचं म्हणणं आहे आणि डायरेक्ट हिट लागलं असेल तर डायरेक्ट हिट्स ऑलवेज डेंजरस येणाऱ्या काळात सगळ्या काही गोष्टी होतील कारण आपण पाहतोय आधुनिक काळात युट्यूब लाईव्ह ही संकल्पना फोर के कॅमेरे आपल्याला पाटील नेटवर्कशी बघायला मिळतात आणि इथे जर आपण पाहिलं राकेश आता परदेशी आपल्याला पाहायला मिळत आहे डायरेक्ट हिट लागला असा मात्र डिमांड होता तो म्हणजे आणि आपण पाहतोय एन ओ टी ओ टी नॉट आऊट यू सो मच नॉट आऊट नॉट आऊट एन ओ टी ओ टी नॉट आऊट हा स्क्रीन वरती येईल इथे मात्र आपण पाहतोय uh, आयोजक मंडळी पोहोचली त्यांनी देखील पाहिलं आपण पाहू शकाल चेंडू फेकी हातामध्ये होती त्यानंतर जर पाहिलं तर यस ऑल राईट नॉट आउट असणार इथून चांगली धाव आपल्याला बघायला मिळाली दोन षटकांचा दोन षटकांच्या खेळा खेळ आणि जो रिव्ह्यू होता जो आपण पाहतोय एक चान्स होता सतपाटी संघाला तो मात्र आपण पाहतोय त्यांना आता इथून मिळणार नाही जगदीश माची इथून देखील एन्जॉय करतायत डगआउट <laughs> <दगावट> मध्ये <माँची> आहेत <laughs> बाद झालेत परंतु संघाची स्थिती सध्या चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे वॉमिका स्टार माउली स्पोर्ट्स जय जोग्नाथेव आघवण हा आपल्याला पाहायला मिळतोय आज माऊली स्पोर्ट्सने मात्र स्पॉन्सर्ड केलेली टीशर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य एक आकूड यष्टीचा गोलंदाज परंतु किमया कौशल्य सर्व काही गोष्टी या गोलंदाजामध्ये टास्वून भरलेल्या आहेत सध्या सतपाडी या संघाकडून गोलंदाजी सतपाडी संघात जागा मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण भरपूर मोठं गाव सातपाडी आहे जिथून मात्र नऊ खेळाडू शोधायचे अत्यंत एक वेगळी भूमिका इथे मात्र आपण पाहतोय जगदीशच्या पाठ मधून इझिली डन चेंडू चाललाय सीमापलीकडे आलाय चौकार चा पाहिलं तर क्षेत्रक्षणात थोडेसे बदल केलेत ऑन साइड ला आपण पाहतो तीन खेळाडू ऑफ ला चार खेळाडू आणि जगदीशचा स्ट्रॉंग झोन काय कव्हर राही त्यानंतर ग्लान्सचे फटके जगदीश कडे मात्र सर्व फटके मैदानाच्या चहू बाजूला एक जबरदस्त कामगिरी करणारा एक आक्रमक फलंदाज सेन्सिबल क्रिकेट काय असतं आणि मेरिट वरचे फटके कसे असतात टायमिंग वरती जास्तीत जास्त विश्वास दाखवणारा फलंदाज क्षेत्रक्षणात बदल झाला फटक्यामध्ये बदल झाला आदित्याचा चेंडू इथून चांगला राहिलाय धावसंख्या तेवीस षटक क्रमांक तीनचा खेळ झालाय चेंडू फेकून झाले दोन आतापर्यंत हा फटका मात्र खेळला आहे तिथे मात्र दिवेशने फील्ड चांगले केलंय आणि बघता बघता आपण पाहतोय इथून जर तपासून पाहिलं तर सिंगल मिळेल यस नो वेट या शब्दांचा निश्चित स्वरूपात विसर झाला होता परंतु गौतम आणि जगदीश यांनी शेवटच्या क्षणाला सावरलं एकमेकांना कारण थोडस फंबल तिथे धर्मेश आणि दिवेशमध्ये झालं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे चोवीस या धावसंख्येवरती एक गडी बाद जरूर झाला विकास लवकर बाद झाला परंतु आता गौतम हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त क्रिकेट या खेळाडू देखील कडे धीरज मोरे यांनी मात्र दोन हात समांतर केलेत या व्हाईट बॉल न सिंगल ना स्कोर कार्ड पुढे सरकते पंचवीस पाटील नेटवर्कची टीम भरपूर छान पद्धतीने आपण पाहतोय या स्पर्धेला कव्हर करत असताना दोन कॅमेऱ्यांशी आपण ही स्पर्धा पूर्ण करत असताना अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे तदनंतर अतुल यादव त्याचबरोबर उत्कर्ष घरत आणि जागृत राऊत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते अनुराग यांनी देखील निश्चित स्वरूपात नाव कमावलंय तुमच्या कामाची दखल घेतल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते अर्थात त्याचं ज्वलंत उदाहरण अनुराग साधी सुरुवात मात्र ज्यांनी केली आणि तदनंतर आज ब्रँड म्हणून त्यांच्या पुढे लागलं जातं जाऊया या मॅच कडे बारा चेंडून वीस वरती खेळतो जगदीश यावेळेचा फटका देखील स्टीअर करायचा होता लेग साईड लागले ग्लान्स करायचा होता परंतु फाईचा संपर्क व्यवस्थित नाही धावांची गती एक ना पुढे सरकते सत्तावीस वरती एक अशी स्थिती आपण पाहतोय माऊली स्पोर्ट्स वामिका स्टार आगवण या संघाची आणखीन येणाऱ्या काळात या षटकातला एक चेंडूचा खेळ बाकी आहे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत थांबवून ठेवलंय जबरदस्त चांगला टप्पा आणि चांगल्या लेंथ न लाईन न षटकाची केल्या समाप्ती तीन षटकांचा खेळ संपलाय आणि सत्तावीस धावा नऊच्या सरासरी राखत धावा सत्तावीस फलकावरती आहेत उर्वरित सहा चेंडूंचा खेळ बाकी घेऊया ब्रेक आणि ऐकूया डिझेर इतिक यांना नवरंग चषक वीस चोवीस मध्ये सहर हार्दिक स्वागत आपण बघत आहात तिथून महत्वाचा मॅच एका बाजूला सातपडे एका बाजूला आगवन हाय क्लास क्रिकेट या दोन संघांमधला आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश हो पहिला लेनचा चेंडू चाललाय पलीकडे विनंती करेल लीलावती क्रिशन एलईडी जे मॅन आहेत एलईडी मॅन आमच्याकडे यायचं प्लीज जे एलईडी ऑपरेट करतायत त्यांनी आमच्या व्यासपीठावर राकेश परदेशी यांना संपर्क साधायचा आहे लिलावती क्रिशन जे एलईडी लगावली गेली आहे जे ऑपरेटर करतायत ऑपरेटर त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर राकेश परदेशी यांना संपर्क साधायचा आहे ओव्हर टू कॉम बॉक्स थँक्यू सो मच so पहिल्याच बॉल वरती चौकार फुलर लेनचा बॉल इथे देखील आपण पाहतोय परंतु आपण पाहतोय अगदी खोलातला बॉल होता फ्लिक करायचा होता चेंडू मात्र आलाय डॉट एकतीस या धाव आहेत ठीक लगेच सन्माननीय संभाजी बनसोडे साहेबांवर आपण मुख्य व्यासपीठावर या संभाजी बनसोड साहेब या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण विराज मानायचा आहे ओटो कॉम बॉक्स धन्यवाद थँक्यू सो मच सलग दोन चेंडू डॉट आलेत म्हणजेच तुम्ही चौकाराचं महत्व विसरलात एक पहिल्याच बॉल वरती चौकार आला तदनंतर जर आपण पाहिलं दिवेशला थोडी दुखापत होते फर्स्ट एड किट जर असेल तर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं से। आहे ऑल सेट दिवेश मात्र पुन्हा एकदा स्वतः सांगतोय की यस ऑल ओके धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर एकतीस वरती एक, एक गडी बाद झालाय जगदीश मागची सोळा चेंडू आणि पंचवीस धाव्यांवरती खेळतोय मागच्या मॅच मध्ये देखील सोळा बॉल पंचवीस त्याच्या धावा होत्या आणि आता देखील सध्या महत्वाची खेळी तो साकारतोय मागच्या मॅच मध्ये विकास यांना मॅन ऑफ मॅच चा गुणगौरव सव्वीस धाव्यांवरती ज्यांनी खेळी केली होती आता मात्र या मॅच मध्ये विकास अगदी लवकर बाद झाल्यानंतर जगदीशने खेळायला सावरलंय आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला होता युसुफ सय्यद सरांनी की आगवणसाठी मात्र ही पहिल्या वर्षाची स्पर्धा आहे मागची तीन वर्ष वनमॅन शो पंचाळी या संघाकडून खेळाडू खेळायचे आज गावासाठी आणि गावासाठी मात्र आपण पाहतो खेळत असताना चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय इथे जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्रक्षण आदित्य यांच्या माध्यमातून चेंडू चाललाय सीमा पलीकडे दावसंख्या जाऊन पोहोचते चारने फ्लाय होईल ती म्हणजेच पस्तीस या धावसंख्येवरती धावसंख्या पस्तीस दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे ज्या पद्धतीने विकास यांनी गणित मांडलं होतं पराभव टॉस झाला परंतु सांगितलं की पस्तीस तीस धावा अत्यंत महत्वाच्या असतील इथे मात्र आपण पाहतोय विकास ऍडजस्ट होऊन फटके खेळण्याच्या प्रयत्नात जर योगेशची चांगली गोलंदाजी टप्पा जर पडला खेळपट्टीवरती तर खेळाडूंसाठी मात्र अनप्लेएबल यावेळी हा फटका चांगला खेळला आहे दिवेश क्षेत्रक्षण काय कमालीचं राहिलंय जबरदस्त क्षेत्रक्षण दिवेश दिवचा हॉल ठीक चला स्कॉर्पियन धरणनगर आणि शिवराज वेहूर कॅप्टन टॉससाठी या शिवराज्य वेगूर आणि स्कॉर्पियन चला लीलावती क्रिएशन एलईडी ऑपरेटर लगेच मुख्य व्यासपीठावर प्लीज कमलेश कॅप्टनला पाठवा लागेल चला प्लीज आणि सुमित कॅप्टन ला कैप्टन को भेजिए प्लीज हमारे मेहमन में, में टॉस करना, ध्यान रखेगा सोनू सोनू आइए प्लीज तो फर्स्ट ऑफ ऑल चॉईस कॉल देणार आहोत एक लेजेंडरी खेळाडू उमेश संगपाल यांची शुभ असे टॉस करतोय चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिला जाईल आणि स्कॉर्पियन संघाचा कॉल असणार राम शकल भाऊ शकल कॉल करतील नौरंग आणि चषक असा कॉल करायचा आपल्याला नौरंगचा कॉल केलाय आणि चषक आलेला आहे शिवराज वेऊर हा संघ कॉल विन होतोय धन्यवाद उमेश सोनू टॉस आपण जिथे खेळायला चांगले हम लोग क्षेत्र से लेंगे पहले ऐसा लग रहा है जब आप मैदान के अंदर आए कल से आपके बारे बारे तो अच्छा अच्छा आज आपकी पूरी टीम खेल नजर आएगी देखा जाए तो दो हजार तेईस चौबीस का आखिरी टूर्नामेंट होगा अंडरबॉक्स क्रिकेट तो पूरी टीम खेलती हुई नजर आएगी रामशक्ल मैं आपकी तरफ आता हूँ टॉस आपने कहा पहले आपको बल्लेबाजी करनी है काफी दिनों के बाद लगातार स्कॉरपियन टीम वापस एक बार खेलती हुई नजर आ रही है क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में आप आखिरी मैच है अच्छा परफॉर्मेंस देने का मतलब सोच किया है एक बार कम करना है और राकेश परदेश और इनके टीम के बारे में क्या कहें जो टूर्नामेंट रखा है इसके बारे में क्या कहेंगे आप ये भी मतलब बढ़िया ही टूर्नामेंट रखा है क्रिकेटर ये भी रह चुके हैं लेकिन अब थोड़ा सा मतलब अलग पोजिशन पर पहुँच गया है लेकिन क्रिकेट का जो इनकी मतलब रुचि है देख, वो बढ़िया है और अभी तक बरकरार है ये सबसे बड़ी अच्छी बात है मैं इनका मतलब हार्दिक स्वागत करता हूँ धन्यवाद भी देता हूँ कि इन्होंने क्रिकेट को दौड़ी पूजा में जिंदा रखा है बेस्ट ब्लॉक मतदार कॅप्टन्स टच जिताय सतत शिवराज वगैरे पहिले गेंदबाजी का फैसला किया बल्लेबाजी का मौका दिया स्कॉर्पियन टीम को चल के मैदान के ते जहां पर बेहतरीन मैच चल रहा है जय जोगनंद वाघवन भूमिका स्टार बनाम सायगन सातपाडी ओड कम बॉक्स थैंक यू सो मच इथे मात्र आपण पाहतोय दिवेश सिफ झोन मध्ये पोहोचला आहे का पंच मात्र तिथे बातील नॉट आउट चा मात्र सिग्नल आलाय एक चांगलं वक्तव्य मांडलं स्कॉर्पियन च्या की ढोडीचा ढोडी पूजा या मैदानात मात्र या गावामध्ये क्रिकेटला जिवंत ठेवण्याचं काम केलंय राकेशदा परदेशी यांनी आज चौथं वर्ष या स्पर्धेचं आणि चार वर्षात मात्र आपण पाहतोय प्रत्येक वर्षी तुम्हाला या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं स्वरूप बघायला मिळतं जबरदस्त मॅनेजमेंट आणि या खऱ्या अर्थानं प्रत्येक कर्णधार या स्पर्धेची स्तुती खूप छान पद्धतीने करतोय कारण राकेशदा आणि त्यांच्या सहकारी जबरदस्त काम मात्र केलंय इथे मात्र आपण पाहतोय नशिबानं साथ देखील दिली दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर बघत राहिलेत आणि जिथे मात्र चेंडू चाललाय सीमा धावसंख्या चार न इथे फ्लाय होईल धावांची गती मात्र आपण पाहतोय सुरुवात इथे मात्र चौकारने एका बाजूला दिवेशने पहिल्या बॉलवरती सिंगल मिळवली त्यानंतर अभि अभि यांना मगाशी देखील म्हटलं गेलं की दोन हजार चोवीसचं कॅलेंडर थोडंसं शांत राहिलेत शेवटची स्पर्धा आठवणी गोड घेऊन जातील का प्रयत्न असणार माझा हे देखील त्यांनी उत्तर मांडलं होतं आणि आता हाच तो हीच ती वेळ आहे जिथे मात्र अत्यंत महत्वाच्या मॅच मध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये इथून अभिचा फॉर्म येणं सातपाटी संघासाठी अत्यंत महत्वाची भूमिका राहील एकवीस मध्ये एकतीस ची गरज तीन चेंडूंचा खेळ झाला दवा फलकावरती सहा आहेत दिवेश पाटील एक दिग्गज क्रिकेटपटू यावेळेस पॅनल स्वीप केल्या बॉल चाललाय दिवेशच्या बाट मधून येतोय उत्तुंग चौकार चार दिवेशने मात्र हा फटका जबरदस्त लेख जिथे मात्र आपण पाधव पाटल स्वीपच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी समोर असेल मंगेश महत्वाचा गोलंदाज असेल हरकत नाही मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू में होऊ ना या भूमिकेवर मात्र थांब असणारा खेळाडू दिबेश ला आपण पाहतोय भरपूर जास्त त्याच्याकडे जा एक चांगला कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास त्याच्याकडे स्वतःवरती आहे तो जर चार षटका खेळतोय मग त्यांना आतमध्ये सतपाडी संघाच्या डगा उठलो तो निश्चित स्वरूपात आनंदाची क्षण आठवून देत असतो परंतु क्रिकेटचा खेळ कधी बदल याचा नेम नाही सॉफ्टँड ने इथे देखील करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल षटक क्रमांक एक चा खेळ संपेल षटका खेळा अखेर आपण पाहतोय धावांची गती जर पाहिली तर जाऊन पोहोचते बारा अठरा मध्ये पंचवीस ची गरज घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे यांना डीजे रितिक यांचं देखील कौतुक करावं लागेल जबरदस्त साऊंड सिस्टम तेवढेच चांगल्या संगीतांची मधुर मेजवानी डीजे रितिक आम्हाला पोहोचवतात जाऊया माझ्याकडे कडे गोलंदाजी वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हिंमत हिंमतला आपण पाहू शकाल इथून हिंमत दाखवावी लागेल मध्ये पंचवीस विकेट फॅक्टर अत्यंत महत्वाची भूमिका इथून एका बाजूला अभि जो मात्र एक साथीदार म्हणून चांगल्या पद्धतीचा रोल इथून मात्र अदा करतोय दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कपचा चा मॅच आपण पाहिला असेल अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया जिथं पार्ट कमिन्सचे ते मात्र बारा रन्स खूप महत्वाचे होते जिथे मात्र ग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी ज्या पद्धतीने मात्र त्यांनी सांगितलं की कठीण काळात संघर्षात न डगमगता मात्र संघासाठी उभं राहायचंय देशासाठी उभं राहायचं आहे ज्या अनुषंगाने ती खेळी ओडिया क्रिकेटमध्ये मी पाहिलेली सर्वाधिक जबरदस्त खेळी दौसंख्या जाऊन पोहोचते या सिंगलने तेरा तुषार लढे प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळतील पॅराडाईज चषक गाजवला करण या नावाला मात्र चर्चा आली आणि वायबीसीसी निलेश वाणी यांनी मात्र केलेली सुरुवात आजवर त्या संघाला मात्र बांधून ठेवलंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अनेक संघ होत असतात अनेक संघ तीन वर्ष चार वर्षात बंद होतात परंतु वाणी यांचं कौतुक करावं लागेल ज्यांनी वायबीसीसी हा संघ बांधला आणि जो आजवर जिवंत आहे म्हणायला हरकत नाही ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल त्यांना अंडरम बॉक्स क्रिकेटचे सचिव देखील पाहायला मिळतात सतत त्याने मात्र आपण पाहतोय क्रिकेटकडे त्यांचं लक्ष असतं फुदरलेचा बॉल यावेळी व्हाईट बॉल पण त्यांनी दोन हात समांतर केलेत धावांची गती इथून एक ना पुढे सरकते धावा जाऊन पोचतील चौदा सतरा मध्ये तेवीस ची गरज दिवेश पाटील सतरा बॉल आणि तेवीस ची गरज आहे यावेळी मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल चेंडूला पाठवलाय सीमाल रेषा पलीकडे आलाय चौकार चार संघाला चर्चा करण्यास भाग लावण्याचं कारण दिवेश पाटील जबरदस्त बॅटिंग अतिशय सुंदर फटकेबाजी पाच चेंडून मागे चौदा धाव्यांवरती खेळतोय पुढचा मॅच देखील तेवढाच महत्वाचा ओमसाई नवरंग या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य विजय राऊत आगमन झालेला वेलकम दादा आपला हार्दिक स्वागत असेल एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि सरावली ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत विजयदादा राऊत यांचं आगमन झालेलं सुरे या so एक सुरेख व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वेळी ओम साई नवरंग या कमेटीला पाठिंबा त्यांचा असतोय सर आपला हार्दिक स्वागत असेल वळी आपण कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच इथून मात्र आपण पाहतोय एक लयबद्ध क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट कारण या षटकामध्ये दावा ज्या आपल्याला जमवायच्या होता ते आलेल्या आहेत त्या अनुषंगानं आता सोळा चेडून मागे एको पंधरा चेडून मागे अठराची गरज असताना अभिचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांना अत्यंत महत्त्वाचा खेळ स्वीकारला आहे दिवेशला स्ट्रॅकिंग एंडला आणण्याचं काम करत आहेत आणि म्हटल्याप्रमाणे आता वेळ देत आहेत खेळपट्टीवरती नाहीतर पहिल्या षटकात मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात त्यांना देखील परतीचा प्रवास करावा लागतो परंतु या मॅच मध्ये इथे मात्र तग धरून उभे राहिलेत की दिवेशच्या कांद्याला कांदा लावून संघाला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे इथून विकेट फॅक्टर भूमिका हिंमत माची करून देईल का फटका समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण ही ताकद आपल्याला पाहायला मिळत आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण जयेश चेंडू ऑलमोस्ट सीमारेषा पलीकडे एक मिनिट उत्कर्ष मी विनंती करेल विनोद धोडी आणि संकेत सिंग दोन्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज राकेश परदेश बोलवत आहेत संकेत आमच्या मुख्य या आणि विनोद भाई सुद्धा प्लीज बॉक्स चेंडू आणि सतराची गरज सतराची गरज आणि तेरा चेंडू दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण पाहतोय एक आगळा वेगळा स्टान्स पाहायला मिळालाय यावेळी मात्र आपण पाहतोय फुलरेचा बॉल चेंडू चाललाय सीमा पलीकडे उमेशला मात्र बिट करत चेंडू निघून जाईल सीमा पार आलाय दर्जेदार चौकार मैत्रीचे भाष्य आम्ही संघाचे एक अप्रतिम खेळाडू अशरफ मेमन अशरफ मेमन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज अशरफ मेमन एक लेजेंडरी खेळाडू प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आपल्या हार्दिक स्वागत असेल ओम साई नवरंग चषक दोन हजार चोवीस पर्व चौथ्यामध्ये एक लेजेंडरी खेळाडू आणि पाहू शकाल एकतीस तारखेला मेगा फायनल मध्ये पराभूत झाले ऑल इंडिया मेमन स्पर्धेमध्ये अशरफ मेमन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज ओडकॉम बॉक्स भारत चेंडोने या तेरा धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता सतपाडी या संघाला इथून जर आपण तपासून पाहिलं तर आगमन संघाचा एक गडी बाद झाला होता छत्तीस आणि एक अशी मात्र त्यांची स्थिती झाली होती एक उद्याच्या दिवसामध्ये दि मेगा फायनल जेव्हा असणार आहे मेगाफायनल अश्रफ मेमन सुद्धा पंच भूमिका पार पाडतील तिसरी अंपायर आम्हाला पाहायला भेटली या स्पर्धेमध्ये गेस्ट पंच म्हणून त्यांची ख्याती असणार आहे या स्पर्धेमध्ये ओटो कॉम्बॉक्स बारा चेंडू आणि तेरा धाव्यांची गरज जरी बारा चेंडू मागे बारा धावा सातपाडी संघ इथून चेज करतील तर मात्र विजय हा त्यांच्या नावी असेल इथून विकेट जर मिळाला यांचा बॉल या वेळेस आपण पाहतोय अभि पुन्हा एकदा थोडेसे स्ट्रगल मध्ये आहेत फुलटेंच्या बॉलला कन्वर्ट करता आलं नाही धावसंख्या इथून देखील एक मिळते या सिंगलच्या सहाय्यानं पंचवीस अकरा मध्ये बाराची गरज दिवेश आठ चेंडू एकोणावीस वरती खेळतोय आठ चेंडू आणि एकोणावीस वरती फलंदाजी आपण पाहतोय दिवेशची यावेळी आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल चेंडू चाललाय सीमापलीकडे अगदी शॉर्ट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय पलटवार अगदी शॉर्ट चेंडू होता भरपूर जास्त आणि जोराचा प्रहार जिथे मात्र आपण पाहतोय ताकदीचा वापर करतोय दिवेश धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता एकोणतीस दहा मध्ये आठची गरज पुढचा बॉल सॉफ्ट न मात्र खेळ इथे मात्र लेग स्पिनचा मात्र हा चेंडू हाताळला होता विकासनं ज्याला मात्र अगदी योग्य रीतीने रीड केलाय सिंगल मिळेल नऊ चेंडूं मागे सातची गरज आहे चेंडू आहेत नऊ धावा जमवायच्यात सात आता अभि आपल्याला पाहायला मिळतोय बिनबाद अशी जोडी भागीदारी पार्टनरशिप महत्वाची भूमिका जरी दिवेशची फलंदाजी चांगली राहिली असेल परंतु अभिचा कौतुक करावं लागेल ज्यानं दिवेशला संधी दिली आहे प्रत्येक चेंडू मागे तो सिंगल डबलचा खेळ स्वीकारत असताना दिवेशला स्ट्रायकिंग एंडला कसा आणता येईल रिव्हर स्वीपचा फटका जबरदस्त एक सेन्सिबल क्रिकेट चांगल्या पद्धतीने मात्र अभिनय खेळ स्वीकारलाय धावांची गती जर तपासून पाहिली तर एकतीस वरती जाऊन पोहोचते आठ मध्ये ची गरज आठ चेंडू आणि सहा धाव्यांची गरज दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कर्णधार एक जबाबदारीचं मात्र ओझग घेत चांगलं क्रिकेट मात्र खेळतोय इथून देखील सिंगल मिळाली या सिंगल न मात्र धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे बत्तीस वरती आता सात बॉल आणि पाच ची गरज सात चेंडू पाच ची गरज पाच ची गरज आणि सात चेंडू इथे देखील आपण पाहतोय या अभियानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल षटक शाटक संपलंय षटका अखेर तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा जाऊन पोहोचतात थर्टी थ्री आता सहा मध्ये चार धाव्यांची गरज आहे या चार धावा जर सतपाटी संघ इथून होत आहेत तर उद्याच्या दिवसात अगदी सन्मान सुपर एट चा पाचवा संघ आपल्याला बघायला मिळेल उद्याच्या दिवसात आठ संघांना मात्र टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील ओमसाई नवरंग चषक म्हटलं की सगळ्या काही गोष्टी तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात सगळं काही एकदम ओके मध्ये अशी स्पर्धा दादा परदेशी आणि त्यांच्या सर्व साथी जबरदस्त एफर्ट्स घेत मात्र ही स्पर्धा अगदी अंडरम क्रिकेटची मात्र ही शेवटची स्पर्धा असेल आपण रबर बॉल टेनिस बॉल ओव्हरम स्पर्धा मात्र चालू होतील जसं मात्र पावसाळ्याची मात्र सरी चालू होतील मग वेळ लागत ते व... रबर बॉल क्रिकेटचं क्रिकेटला सुट्टी नाही आता बारा महिने क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हे क्रिकेटचं सध्या क्रेज आहे वेळ आहे जाऊ या मॅच कडे गोलंदाजी ट्रॅक वरती जगदीश ची आपण पाहतोय चेंडू आहेत सहा आणि धावा जमवायच्या चार आगळं वेगळं आपण पाहतोय इथून गोलंदाजीचं स्वरूप जितेश खारीसारखा गोलंदाज असताना देखील आता जगदीश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती फुदरलेंचा बॉल आणि असे सिंगल घेण्यात जे मात्र एक्सपर्ट म्हणून सातपाटी संघाची सातत्याने वर्णी लागली जाते धावसंख्या एक मिळेल आता पाच चेंडू आणि तीनची गरज एकही एक गडी बाद झालेला नाही छत्तीस धावा लागल्या त्या म्हणजेच आगवण संघाच्या एक गडी बाद झाल्या इथून आपण पाहतोय पाच चेंडूं मागे तीन धावा जमवायच्या आहेत त्या म्हणजेच सातपाडी साई गणेश या संघाला क्षेत्रक्षणात थोडस आपण बदल पाहतोय थोडस एक अटॅकिंग फील्ड व्हाईट बॉल पंचांचे दोनात समांतर जगदीश मात्र आपण पाहतोय थोडीशी दिशाहीन गोलंदाजी धावा भरपूर तुमच्याकडे कमी आहेत ज्यामध्ये एक्स्ट्रा मध्ये खर्च होतोय पाच मध्ये दोनची गरज सातपाडी संघ उशिराना दाखल झाला होता इथून आपण पाहतोय आता चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे आणि इथे सातपाडी संघाचा विजय इथे मात्र निश्चित होतोय बॅट दिवेशच्या बाटला हा चेंडू झालाय म्हणजे एका धाव्याची गरज आहे सिंगल मिळालाय आता चार चेंडूंचा खेळ बाकी आहे जिथे धावा जमवायच्या तुम्हाला एक अभिचं कौतुक करावं लागेल अभिने मात्र शेवटपर्यंत तग धरून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे अगदी दिवेशच्या खांद्याला खांदा लावत ज्याने अत्यंत महत्वाची खेळी आता शेवटचा मात्र इथून आपण पाहतोय एक धाव ही अभिच्या नावावर जाईल सात धाव्यांवरती खेळतो आतापर्यंत यावेळेस आपण पाहतोय विजयाचा शंखनाद इथे मात्र आपण पाहतोय आणि इथे पाच धावा ह्या मिळतील आणि सातपाडी संघ हा पाचवा संघ राहिलाय सुपर एट मध्ये जबरदस्त खेळ मात्र सातपाडीचा राहिलाय जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आगवन संघांचं मात्र कौतुक करावं लागेल मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ दी मॅच आपण पाहतोय दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील लगेच या दिवेश मॅन ऑफ द मॅच साठी आणि आपण तिथे मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत पुढचा मॅच लगेच एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच शिवराज्य वेऊर आणि एका बाजूला आपण पाहतोय स्कोर्पियन